नमस्कार मित्रांनो, स्वप्न कोकण सफरच्या नव्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितले केशवराज मंदिर आणि हरनाई बंदर, पण आता दापोलीला बाय बाय बोलायची वेळ झालेली. या छोट्या मित्रांना टाटा करून पुढचा प्रवास गाठायचा होता, तो थेट वेळनेश्वरचा. भक्तांच्या संकटात वेळ न लावता धावून येणाऱ्या वेळनेश्वरला आज भेट देण्याचं ठरलं होतं. चला तर बघूया आपल्या प्रवासात काय काय बघायला मिळणार ते. दापोलीवरून मुरुडसाठी आमचा दुचाकी रथ निघाला. कोस्टल रूट म्हणजे समुद्र मार्गाची सिरीज असल्यामुळे दापोलीच्या मुरुड समुद्र किनाऱ्याला भेट देणे गरजेचे. तिथूनच मग कर्डे बीचचा किनारा करत आम्ही पुढे निघालो. हे आहे तामसतीर्थ करजगावचं वेळेश्वर देवस्थान. वेळेश्वर आणि वेळनेश्वर हे दोन्ही वेगवेगळे देवस्थान आहेत. आणि उजव्या बाजूने दिसतोय तो तामसतीर्थ समुद्र किनारा. हे आहे राणेवाड्यातील श्री दुर्गा देवी मंदिर. कसे एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसते. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो परशुराम टेकडीजवळ. दंतकथेनुसार परशुरामाने जेव्हा अख्खं जग जिंकलेलं तेव्हा ती सर्व भूमी दान करून टाकलेली आणि त्यांनी आश्रयासाठी समुद्राकडे मागणी केली. समुद्राचे उत्तर न आल्याने त्यांनी समुद्रावर बाण सोडला आणि समुद्राने शरण येऊन जिथपर्यंत बाण सोडला होता तिथपर्यंतची भूमी परशुरामाला दिली आणि ती भूमी म्हणजे आपले हे स्वर्गाहून सुंदर असलेले कोकण. खरंच कोकणात जन्म घ्यायला नशीब लागते. तुम्ही पण या परशुराम टेकडीला नक्की भेट द्या. परत परशुराम टेकडीला बाय बाय करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. जाताना आपल्या कोकणी मित्रांना टाटा करून पुढे निघालो. हा आहे पंचनदी पूल. सध्याचे काम चालू असल्यामुळे आम्ही खालून गेलो. हे चंडिका मंदिर दाभोळचे. आम्ही दाभोळ फेरीला पोहोचून गेलो होतो. समोर आहे ते शाही मस्जिद. बाबांनी आम्हाला सरळ मार्ग दाखवला आणि समोरच होती ती दाभोळ धोपे जट्टी फेरी. वेळ न घालवता एखाद्या सापासारखा मी लगेच आतमध्ये शिरलो. थोडीशी जागा बघून मी माझा रथ तिथे लावून दिला. जेट्टीमधून उतरून लाल परीचे दर्शन करत परत पुढचा प्रवास चालू केला. बोटाने मी समुद्र आणि आभाळाची रेष दाखवत होतो. गुहागरच्या नारा पोपळीच्या बागांनी तर एखादं चित्रच रेखाटलं होतं. हे आहे नरनारायण मंदिर, जे गुहागर बीच पासून अगदी 5 मिनिटवर आहे. आम्ही जस्ट पोहोचलो होतो पालशेत बीचवर. आणि हे आहे पालशेतचे दत्त मंदिर. वरच्यावर दर्शन करून आम्ही निघालो पुढच्या वाटेला. पालशेत ब्रिज क्रॉस करून आम्हाला दिसले श्री साई बाबा मंदिर, जिथे एक छोटासा सिंधुदुर्ग किल्ला तयार केलेला होता. चिपळूण नावाचा बोर्ड वाचून आम्ही वेणेश्वरला जायचा बोर्ड बघितला आणि मग लगेच उजव्या बाजूने वळसा घालत आम्ही पोहोचलो वेणेश्वरच्या MTDC ला.
MTDC हे वेणेश्वर मंदिर पासून लांब असल्याने आम्ही तिथे थांबायचा निर्णय बदलून पुढे निघालो होते थेट बीच जवळच्या किनारा वेणेश्वर बीच हाऊस जवळ।